हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. कुठलाही साऊथ इंडियन पदार्थ असो, मग तो इडली असो, डोसा असो, उत्तप्पा असो, कुठलाही पदार्थ असला तर त्याच्याबरोबर आपल्याला सांबार पाहिजेच पाहिजे असतो. सांबार शिवाय साऊथ इंडियन पदार्थ हा कम्प्लीट होत नाही. पण तोच सांबार कसा बनवायचा? आपल्याला वाटतं सांबार म्हणजे फक्त तुरीच्या डाळीचं तिखट वरण, पण तसं अजिबात नसतं. सांबार बनवण्याची पारंपरिक पद्धत अत्यंत वेगळी आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजची रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सांबारच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर अर्धा कप तूर डाळ मी 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. त्यानंतर कुकरमध्ये आपण ही डाळ 3 ते 4 शिट्ट्यांवरती शिजवून घेणार आहे. आता डाळ शिजवताना आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल घालायचं आहे आणि 1/2 टीस्पून मीठ घालायचं आहे. इथे मी सैंधव मीठ वापरत आहे, तुम्ही दुसरं मीठ सुद्धा वापरू शकता. डाळ शिजवण्या अगोदर आपण ती थोडा वेळ भिजवून जर घेतली तर एकदम मऊसूत शिजते, पटकन शिजते आणि सांबारसाठी आपल्याला डाळ घोटूनच घ्यावी लागते, त्यामुळे ती पटकन घोटल्या सुद्धा जाते. 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बनवूया सांबार. त्यासाठी स्टीलची कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायची आहे. कढई तापली की त्यामध्ये 2 टीस्पून तेल घालायचं आहे. तुम्ही इथे कुठलंही तेल वापरू शकता. त्यानंतर 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून मोहरी घालायची आहे. दोन्ही चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत. सांबार म्हटलं की कढीपत्ता हा आलाच पाहिजे. कढीपत्ता पण चांगला इथे तडतडून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद आहे. मंदाच्यावरती आपण हे सगळं जिन्नस छान परतवलं ना की सांबारला म्हणा किंवा कुठल्याही भाजीला अगदी छान टेस्ट येते. त्यानंतर 1/2 कप बारीक चिरलेला कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता इथे कांदा थोडासा परतल्यानंतर याच्यामध्ये 1/2 टीस्पून मीठ सुद्धा मी घातलेलं आहे, त्यामुळे कांदा लवकर कॅरमलाइज होण्यासाठी मदत होते. अगदी मंदाच्यावरती आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत. त्याच्यावरचे हलके हलके साले सुद्धा काढलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून केशरी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर सांबारमध्ये मला बीन्स आवडतात, त्यामुळे 2 ते 3 बीन्सचे तुकडे घातलेले आहेत आणि 1/2 कप लाल भोपळ्याचे तुकडे घातलेले आहेत. तर आता भोपळ्याच्या इथे वरचं साल काढलेलं नाहीये, तसंच ठेवलेलं आहे. खूप छान टेस्ट येते त्याने, तुम्ही करून बघा. नसेल आवडत तर नका घालू. त्यानंतर 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, 1/2 टीस्पून हिंग घालायचा आहे आणि 1/2 टीस्पून हळद पावडर घालायची आहे. आता हे छान पैकी आपण परतवून घेऊ आणि त्यानंतर आता भाजी शिजवण्यासाठी 1/2 कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण ही छान भाजी शिजवून घेणार आहे. तर इथे तुम्ही कढईमध्येच या सर्व भाज्या शिजवून घ्या, त्यामुळे त्या बेताच्याच शिजतात, अगदी गळत पण नाही. इथे तुम्ही बघू शकता भाज्या अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत. आपण जर कुकरमध्ये या शिजवल्या ना त्याची टेस्ट पण येत नाही आणि त्या लवकर गळतात सुद्धा. आता इथे आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे, तर कुकरची वाफ काढून आपण डाळ बाहेर काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता डाळ खूप छान मऊसूत शिजलेली आहे. त्यानंतर आता आपली भाजी छान शिजलेली आहे, तर याच्यामध्ये 1/2 कप बारीक लाल टोमॅटोचे तुकडे घालायचे आहेत आणि 1/2 कप हिरव्या शिमला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि आपण घोटलेली डाळ सुद्धा आता याच्यामध्ये घालायची आहे. कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे. थोडं पाणी घालून सांबार ऍडजस्ट करायचा आहे. छानपैकी मिक्स केल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता सांबारचा कलर खूप छान आलेला आहे आणि त्यानंतर 1/2 कप चिंचेचा कोळ घालायचा आहे. म्हणजे साधारणतः 2 टेबलस्पून चिंच पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती आणि ती साधारणतः 1/2 तासानंतर मॅश केलेली आहे आणि त्याचं चिंचेचं ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. अगदी थोडासा चवीपुरता गूळ याच्यात घालायचा आहे, केमिकल फ्री गूळ इथे वापरायचा आहे. त्यानंतर 2 टीस्पून सांबार मसाला इथे वापरायचा आहे. आता इथे सांबारला छान पैकी मंदाचेवरती आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता सांबार अगदी दणदणीत उकळला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. इथे आपला सांबार तयार झालेला आहे. त्यानंतर छान पैकी साऊथ इंडियन पदार्थांबरोबर सांबारचा आस्वाद घ्यायचा आहे. आता करूया सर्विंग. तेव्हा फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.